माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून तर्कवितर्क लावले जात असतानाच आता त्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उडी घेतली. माढ्यातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच उमेदवार असतील असा दावा देशमुखांनी केलाय. ही गोष्ट 6 महिन्यापूर्वीच मी माझ्या सहकाऱ्याला सांगितल्याचा दावाही त्यांनी केलाय. सुभाष देशमुखांनी माढ्यातून लोकसभा लढवू नये या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. त्या समर्थकांना उपोषण मागे घ्यावे ही विनंती करत असताना त्यांनी हा दावा केलाय. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दावा खरा ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. पाहूयात नक्की काय म्हणाले सहकार मंत्री सुभाष देशमुख. पक्षाला आमच्या भावना कळवलं, पक्ष निर्णय घेऊ द्या. आमच्या भावना काय म्हणा लागलोय परत सांगतोय. आपलं मूळ याच्यावर यायचं होतं अर्धवट विषय. तुम्ही मला असं म्हणायचं की आज सुद्धा माझा दावा आहे, शाहजीचं माझ्या ह्याच्यावर संघर्ष होत आहे. आज सुद्धा माझा दावा आहे या मतदारसंघाचे उमेदवार शरद पवारच आहे. राहुल गांधीशिवाय काय माहित नाही मला. माडाला जायचं नाही, फक्त दक्षिण मध्ये राहायचं ही विनंती. आणि एक कुठे तर कुठला विषय नाही. काहीतरी मी काय म्हणते दक्षिण मध्ये असायला पाहिजे. अरे बाबा मी नाही कुठे म्हणतोय. नाही इकडे जाऊ नका तुम्ही. अरे जाऊ नका जाऊ नका असं नाही बापू. आमचा आमचा हक्काला तुम्हाला मागणी आहे बापू. बापू पाहिजे ना दक्षिणला जोरात द्या की दुसरा. माडा नको दक्षिण पाहिजे. 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 भारतीय जनता पक्षाचा विजय असो. भारतीय जनता पक्षाचा विजय असो.